पहिलं स्वप्न पाहिलं या लखोजीराजे जाधवांचा फार मोठा इतिहास आहे। जी देवगिरी आपण बघतो या देवगिरीला गनिमी काव्या पद्धतीने सर्वात प्रथम जर कोणी जिंकून दाखवला असेल तर ते राजे लखोजीराजे जाधव आहे। याच्या बदल्यात त्यांना 52 चावड्यांचं वतन आणि 24,000 मनसबदारी त्यांना मिळाली होती। पुढच्या काळामध्ये शहाजीराजे भोसले यांचेही पराक्रम आहे। पण काय झालं, इतिहास लिहिणारे आपल्याजवळ नव्हते। औरंगजेबाच्या किंवा मुघलांच्या किंवा आदिलशहाच्या लोकांनी निजामाच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या मोठेपणाचा इतिहास त्या ठिकाणी लिहिला, पण तो आपल्या पराक्रमाचा इतिहास हा कागदावरती उतरू शकला नाही। पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक वाघ असतो आणि एक माणूस असतो, आणि माणूस काय करतो, वाघाचं आणि त्याचं चित्र काढतो। चित्र काढल्यानंतर तो वाघाला दाखवतो, हे बघ मी किती छान चित्र काढले, मी तुझा जबडा फाटानाचा चित्र काढले। वाघ म्हणतो, बेट्या तुला चित्र काढता येतं सगळं म्हणून तुम्ही तसं केलंय, ज्या दिवशी मला चित्र काढता येईल ना मग तुला काय काय फाडेल तू लक्षात ठेव। म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, आपण वाघ आहोत, आपण फाडतो, पण आपल्याला ती क्षमता किंवा तो अधिकार आपल्याला नव्हता। म्हणून इतिहास समजून घेत असताना अगोदर सर्वात महत्वाचं आहे, आपल्या पूर्वजांनी जे महान कार्य केलेले आहेत ही कार्य आपण आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती तासली पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये ती आपण आपल्या येणाऱ्या पिढी पुढे मांडली पाहिजे। आज 350वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करत असताना फक्त शिवराज्याभिषेक दिन साजरा करायचा म्हणून करायचा असा भाग नाही। दुर्गदुर्गेश्वर रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मन वजनाचं सिंहासन त्या ठिकाणी उभं राहिलं आणि महाराज त्या ठिकाणी सिंहासनाधीशन झाले ते काही एकदम नाही। ज्या वेळेस महाराज या दुर्गदुर्गेश्वराची एक एक पायरी चढत होते त्यावेळेस एक एक गोष्ट महाराजांच्या समोर येत होती, महाराजांच्या डोळ्यासमोर येत होती, महाराजांच्या डोळ्यातून जे आनंद अश्रू वाहत होते त्या अश्रूमध्ये प्रत्येक अश्रूमध्ये एका एका मावळ्याचा आठवण होते, एका एका मावळ्याचा इतिहास होता। अगदी सुरुवातीपासून पहिलं बलिदान स्वराज्यासाठी जर कुणाचं झालं असेल तर बाजी पासलकरांचं, बाजींना बाजी काका म्हणायचे, बाजी काकांचा फार लढा शिवरायांना होता। अगदी लहान वयापासून बाजी काका त्यांच्या सोबत होते। बाजी पासलकरांनंतर पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांचा बंदोबस्त केला, जावळीच्या मोऱ्यांचा बंदोबस्त करून खऱ्या अर्थानं स्वराज्य दुप्पट झालं। म्हणजे अगदी महाबळेश्वर पासून त्या जावळीच्या खोऱ्यापासून आपण कोकणापर्यंत जाऊन भिडलो, स्वराज्याचं जे आपल्याला विस्तार म्हणता येईल तो दुप्पट झाला। आणि त्याच वेळेस महाराज काही फक्त चालत नव्हते, महाराज चालता चालता डोकं पण चालवायचे। देवगर सरांनी या ठिकाणी सांगितलं शिवचरित्रातून काय घ्यायचं, ज्या वेळेस जावळी जिंकत होते त्याच वेळेस महाराजांनी भोरप्या नावाचा डोंगर हेरला, आज ज्या ठिकाणी प्रतापगड बांधलेला आहे।